बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण आलंय. काल रात्री 2 बसेस जाळल्यानंतर आज बीडहून कल्याणकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळानं सर्व एसटी सेवा बंद ठेवली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परिणामी बसस्थानक परिसरामध्ये प्रवासी खोळंबले आहेत. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आता प्रवासी ताटकळत बसले आहेत. पण पंढरपूरला जायचं असल्यामुळं सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही बसस्टँडला आहे आणि बसस्टँडच्या गाड्या सगळ्या बंद आहेत. त्यामुळं आम्ही एसटीने जाऊ शकतो आणि आम्हाला कसं आहे फ्री तिकीट असल्यामुळं आम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊ शकत नाही. आता 11:30 एक होती, आता 12:30 एक होती, तरी त्या दोन्ही गाड्या अजून आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊ शकत नाही. झाली एसट्या सुरू तर एसटीने जाऊ शकतो नाही तर नाही. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.